पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग, पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते आरती करून आले, मग आम्हाला आता असं वाटायला लागलं आहे की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय? एका बाबतीत मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येणार म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख नाही दिली, किंवा मोदी येतात घरी, आज वेळ नाही, तू पुढच्या तारखेला ये. माझं मी सरन्यायाधीशांना विनंती करतोय की आमचा न्याय विश्वास आहे, जरूर आहे, पण अशी तारीख देण्यापेक्षा एकदा तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख देऊन टाका, म्हणजे तुम्ही मोकळे होला आणि आम्ही मोकळे होतो. कारण याच मिंद्यांनी सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी की मोदी आणि शहांना मी खास धन्यवाद देतो की त्यांनी मला शिवसेना आणि निशाणी दिली, हे काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आता मला असं वाटायला लागलं की गेले 2.5 वर्ष आपली केस तारीख पे तारीख, तारीख पे तारीख ही कशी काय चालले. मग काल परवाकडे जे गणपतीमध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले, गणपतीची आरती केली, मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवाल्यांनी फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आले होते, आले होते. पण काँग्रेसने पुन्हा सगळे फोटो ट्विट केले, त्या पार्टीमध्ये आडवाणी सुद्धा आले होते. म्हणजे पार्टी दिली होती, ती पार्टी चूक का योग्य की अयोग्य हा दुसरा भाग झाला, पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग, पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते आरती करून आले, मग आम्हाला आता असं वाटायला लागलंय की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय? तरी सुद्धा एक बरं झालं, मी मगाशी सभेत बोललो की ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती पण निकालात निघाले नाही, तारीख पे तारीख आता 21 ऑक्टोबर दिलेली आहे, म्हणजे अजून एक महिना आहे. माझं मी सरन्यायाधीशांना विनंती करतोय की आमचा न्याय विश्वास आहे, जरूर आहे, पण अशी तारीख देण्यापेक्षा एकदा तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख देऊन टाका, म्हणजे तुम्ही मोकळे होला आणि आम्ही मोकळे होतो. तरी बरं, एका बाबतीत मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येणार म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख नाही दिली, किंवा मोदी येतात घरी, आज वेळ नाही, तू पुढच्या तारखेला ये. 21 डिसेंबरला ये, 21 डिसेंबरला म्हणतील 25 जानेवारीला ये, काय चाललंय? न्याय देवतेवरती विश्वास आहेच, पण जे लोकमान्य टिळक बोलले होते तेव्हा तर ब्रिटिश कोर्ट होतं आणि त्या कोर्टात ते बोलले होते की तुमच्याही पेक्षा वरती जे आहे ते माझ्या जनतेचं न्यायालय, त्या जनतेच्या न्यायालयात मी आज आलेलो आहे. तुम्ही सगळे न्यायाधीश आहात, गद्दारी तुमच्या घरामध्ये इकडे पैठण तालुक्यात झालेली आहे, तुम्ही मला न्याय देणार आहेत की नाही? मी तुमच्याकडे न्याय मागतोय, मी तारीख मागायला आलेलो नाही आहे.